हॅलो बाळांनो, माझा आवाज येतोय सगळ्यांना? हा सर, हॅलो, आवाज येतोय? येस सर. हा, आज आपण फोर्थ चॅप्टर चालू करणार आहे. सेक्शन नंबर सेकंड मधला फर्स्ट चॅप्टर. चॅप्टरचं नाव आहे पार्शियल डिफरेन्शियल इक्वेशन. बरोबर ना? हॅलो, नवीन चॅप्टर सुरू करणार आहे ना आज आपण. हॅलो, सर परवा एमसीक्यू झाले ना? हा, आज आपण पार्शियल डिफरेन्शियल इक्वेशन हा चॅप्टर सुरू करणार आहे.
आता पार्शियल डिफरेंशियल इक्वेशन चैप्टर सुरू करण्याच्या अगोदर मला सांगा पार्शियल डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला काय असते? काय असते पार्शियल डिफरेंशियल इक्वेशन म्हणजे? हॅलो हॅलो बाळा काय असते पार्शियल डिफरेन्शियल इक्वेशन म्हणजे माहित आहे का? पार्शियल डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय सांगा, झाले की तुम्हाला मागच्या वर्षी? काय असते पार्शियल डिफरेन्शियल इक्वेशन? किंवा पार्शियल डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? पार्शियल डिफरेन्शियल इक्वेशनची पण डेफिनेशन झाल्या मागच्या वर्षी ऑर्डिनरी शिकवताना. अन इक्वेशन विच कंटेन्स पार्शियल डेरिव्हेटिव्ह, जे इक्वेशन मध्ये पार्शियल डेरिव्हेटिव्ह असतं त्या इक्वेशनला काय म्हणलं जातं? पार्शियल डिफरेन्शियल इक्वेशन. पार्शियल डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन झेड, सपोज झेड हे फंक्शन आहे, विथ रिस्पेक्ट टू टू ऑर मोर व्हेरिएबल, दोन किंवा दोन पेक्षा जास्त व्हेरिएबल च्या अगेन्स्ट जर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केलं तर त्या डेरिव्हेटिव्हला काय म्हटलं जातं? पार्शियल डेरिव्हेटिव्ह म्हटलं जातं. डेरिव्हेटिव्ह सपोज झेड इज अ फंक्शन ऑफ एक्स अँड वाय, अँड इफ पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑर डेरिव्हेटिव्ह ऑफ झेड टेकन विथ रिस्पेक्ट टू एक्स अँड देन विथ रिस्पेक्ट टू वाय, देन इट इज नोन ऍज पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ झेड विथ रिस्पेक्ट टू एक्स अँड वाय डिनोटेड बाय डो झेड बाय सॉरी डो टू झेड बाय डो एक्स डो वाय. बरोबर आहे ना? ह्या पद्धतीने डिनोट केलं जात. बरोबर का? हॅलो हा. मग खाली म्हणा पार्शियल डिफरेन्शियल इक्वेशन. नेक्स्ट पॉइंट पार्शियल डिफरेन्शियल इक्वेशन. पार्शियल डिफरेन्शियल इक्वेशन त्याच्यामध्ये खाली लिहा अन इक्वेशन डेफिनेशन लिहा अगोदर. एन इक्वेशन विच कंटेन्स पार्शियल डेरिव्हेटिव्ह इज नोन ऍज पार्शियल डिफरेन्शियल इक्वेशन. पार्शियल डिफरेन्शियल इक्वेशन लिहिलं का? येस सर. लिहा पटपट. पार्शियल डिफरेन्शियल इक्वेशन फॉर एक्झाम्पल म्हणा आता
मी त्याचे शॉर्टकट पण किंवा त्याचे जे शॉर्ट नोटेशन आहेत ते पण तुम्हाला सांगतो. स्मॉल पी जो असतो त्याला डो झेड बाय डो एक्स पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ झेड विथ रिस्पेक्ट टू एक्स. डो झेड बाय डो एक्स हे कशाने डिनोट केलं जातं, पी न डिनोट केलं जातं, कळते का? स्मॉल पी न. हॅलो. यस सर. डो झेड बाय डो वाय असेल तर ते क्यू न डिनोट केलं जातं. डो टू झेड बाय डो एक्स डो वाय, सॉरी डो टू झेड बाय डो एक्स स्क्वेअर ला आर न डिनोट केलं जातं. डो टू झेड बाय डो एक्स डो वाय ला एस न डिनोट केलं जातं. आणि डो टू झेड बाय डो वाय स्क्वेअर ला टी न डिनोट केलं जातं. मग तुमचं पार्शियल डिफरेन्शियल इक्वेशन अशा पद्धतीने असू शकतं. डो झेड बाय डो एक्स प्लस डो झेड बाय डो वाय इक्वल टू झिरो. किंवा नोटेशन मध्ये असं लिहितात ते पी प्लस क्यू इक्वल टू झिरो, कळते का? हॅलो. यस सर. किंवा सेकंडला डो झेड बाय डो एक्स स्क्वेअर प्लस डो झेड बाय डो वाय स्क्वेअर. आता जनरली आपले जे डिस्कशन होणार आहे ते पी आणि क्यू बद्दल होते. आर एस टी चं आपल्याला तुम्हाला माहिती असावं म्हणून लिहून दिलेलं आहे, कळते का? त्यामुळे मी आर एस टी च्या डीप मध्ये जात बसत नाही आता, लक्ष देते का? कारण आपल्याला जे पार्शियल डिफरेन्शियल इक्वेशन कन्सिडर करायचे ते फर्स्ट डिग्रीचे करायचे. डो झेड बाय डो एक्स प्लस डो झेड बाय डो वाय ब्रॅकेट स्क्वेअर हा होईल तुमचा पी स्क्वेअर प्लस सॉरी इक्वल टू सपोज वन असेल तर पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर इक्वल टू वन. हे तुमचे काय झाले? पार्शियल डिफरेन्शियल इक्वेशन झाले. लक्षात येते का? तसंच तिसरा सपोज डो टू झेड बाय डो एक्स स्क्वेअर हे लाप्लास इक्वेशन असते, मागच्या वर्षी झालेलं आहे बघा. डो टू झेड बाय डो वाय स्क्वेअर इक्वल टू झिरो कॉम्प्लेक्स मध्ये झालेला आहे. डो टू झेड बाय डो एक्स स्क्वेअर प्लस डो टू झेड बाय डो वाय स्क्वेअर इक्वल टू झिरो हे म्हणजे आर प्लस टी येईल, बरोबर ना? हॅलो बाळानो. स्मॉल आर प्लस टी इक्वल टू झिरो हे लक्षात आलं तुमच्या? पार्शियल डिफरेन्शियल इक्वेशन म्हणजे काय कळलं? हॅलो. ज्या इक्वेशन मध्ये पार्शियल डेरिव्हेटिव्ह असतात त्या इक्वेशनला पार्शियल डिफरेन्शियल इक्वेशन म्हणायचं. हे नोटेशन आहेत पार्शियल डेरिव्हेटिव्हचे, हे जे आहेत ते नोटेशन आहेत बघा. डी डो टू झेड बाय डो एक्स स्क्वेअर इक्वल टू आर, लक्षात येते का? हॅलो. हॅलो बाळानो. येस. हॅलो. हा झालं लिहून? तिन्ही इक्वेशन लिहिले का?
झालेली आहे बाळानो? यस सर. ठीक आहे. नेक्स्ट लिहा नॉन लिनियर पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन. आपण जे बघणार आहोत ते नॉन लिनियर पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन बघणार आहोत. नॉन लिनियर पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन. दोज इक्वेशन इन विच P and Q, small P and small Q occur other than in the first degree are called non-linear partial differential equation of the first order. Those equation in which P and Q occur other than in the first degree are called non-linear partial differential equation of first order. In other words, partial differential equation which contains P and Q with powers higher than unity and the product of P and Q are called non-linear partial differential equation. For example, जर तुम्ही म्हटलं तर P plus Q plus PQ. आता इथे पी ची डिग्री वन आहे, क्यू ची वन आहे, पण पी इंटू क्यू प्रोडक्ट आहे इथं. तसंच तुम्ही पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर इक्वल टू वन हे घेऊ शकता, किंवा पी स्क्वेअर एक्स प्लस क्यू स्क्वेअर वाय इक्वल टू झेड स्क्वेअर असं पण असू शकत. लक्ष देते हॅलो बाळानो? हॅलो. येस सर. लिहाते फक्त दिलेल्या इक्वेशन मध्ये फक्त पॉवर पी पी ची आणि क्यू ची पॉवर फक्त वन असेल तर त्या केस मध्ये त्याला लिनियर पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन म्हटलं जात. कळते? फक्त वन असेल तर. झालंय का बाळानं? लिहा पटकन. त्याचं तुम्हाला सिलेबस लिहून दिलेला आहे, त्याच्यामध्ये बघितलंय ना तुम्ही सिलेबस मध्ये काय लिहिलेलं आहे. सिलेबस काय आहे? फोर स्टँडर्ड फॉर्म्स ऑफ पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन, बरोबर ना? येस सर. आणि सोल्युशन ऑफ काय? सोल्युशन ऑफ पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन बाय मेथड ऑफ सेपरेशन ऑफ व्हेरिएबल. हे दोन पॉइंट आहेत. ठीक आहे, त्यातल्या आपण फर्स्ट पॉइंटला का सुरुवात करतोय. नॉन लिनियर पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन दिलं, एक्झाम्पल लिहिले का? नो सर. लिहा लिहा पटपट लिहा. हॅलो.
हेलो हेलो यस सर नेक्स्ट स्पेशल टाइप्स ऑफ इक्वेशन स्टैंडर्ड फर्स्ट किंवा स्टँडर्ड फर्स्ट लिहिलं का त्याच्यामध्ये असल्या स्टँडर्ड फर्स्ट मध्ये स्टँडर्ड इक्वेशन फर्स्ट एफ ऑफ पी कॉमा क्यू इक्वल टू झिरो जास्त लिहायची गरज नाही बरं का मी सांगेल तेवढंच लिहा गडबड करू नका एफ ऑफ पी कॉमा क्यू इक्वल टू झिरो त्याच्या खाली म्हणा ब्रॅकेट मध्ये फंक्शन कंटेनिंग पी अँड क्यू ओनली functions containing p and q only small p म्हणजे काय असते हॅलो काय असते स्मॉल p म्हणजे डो झेड बाय डो एक्स हा असतो p बरोबर आणि डो झेड बाय डो वाय म्हणजे काय असते क्यू असते लक्षात ठेवा हा कळते का आपल्याला पूर्ण बघायचे आहेत बऱ्यापैकी पी म्हणजे डो झेड बाय डो एक्स पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे पी स्मॉल पी पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय म्हणजे क्यू लक्षात राहील यस सर आता पी आणि क्यू आहे दॅट इज इक्वेशन कंटेनिंग नॉट कंटेनिंग एक्स वाय झेड बरोबर आहे का हॅलो इक्वेशन नॉट कंटेनिंग एक्स वाय झेड इथं असं म्हणा दॅट इज एक्स वाय झेड अब्सेंट ज्या इक्वेशन मध्ये एक्स वाय झेड नसतील तो म्हणजे तुमचा स्टँडर्ड फॉर्म लक्ष देते हॅलो यस प्रत्येका हा मग आता मेथड त्यांनी काय म्हणलंय तर त्याचं सोल्युशन काय असतं सोल्युशन त्याच इट इज ऑब्टेन्ड बाय झेड इक्वल टू ए एक्स प्लस बी वाय प्लस सी व्हेअर A and B are obtained by f of A, B equal to 0. That is, P is replaced by small a and Q is replaced by small b. A and B कशाने replace करायचे? कशाने replace करायचे? Hello? P and Q हे कशाने replace करायचे? A and B ने. लक्ष देते का मग इथं लिहिताना असं लिहा बघा जास्त लिहू नका आपल्याला जेवढं लागतंय तेवढं सफिशियंट लिहा लेट एफ ऑफ पी कॉमा क्यू इक्वल टू झिरो बी गिवन
पार्शियल डिफरेंशियल इक्वेशन ऑफ फॉर्म फर्स्ट, स्टैंडर्ड फॉर्म फर्स्ट। मग इथं म्हणायचं इट्स सोल्युशन इज गिवन बाय झेड इक्वल टू ए एक्स प्लस बी वाय प्लस सी, झेड इक्वल टू ए एक्स प्लस बी वाय प्लस सी, वेर वेर किंवा सच दॅट म्हणा, सच दॅट एफ ऑफ ए कॉमा बी इक्वल टू झिरो, एफ ऑफ ए कॉमा बी इक्वल टू झिरो, एवढं लिहा सफिशियंट आहे। हे लक्षात आलं? हॅलो, हे कळलं का? यस। स्टँडर्ड फॉर्म म्हणा, स्टँडर्ड फॉर्म फर्स्ट। इक्वेशन कंटेनिंग स्मॉल पी अँड स्मॉल क्यू ओनली equation containing small q and small p only, that is equation not containing x, y and z is known as form number first. Laksh dete ga? hello balano, हे सगळं मी लिहून दिलंय तेवढं लिहिलं का? यस सर। आता हे याचं ऍक्च्युली प्रूफ दिलेला आहे त्यांनी, एवढ्याची काही गरज नाही, डेरिव्हेटिव्ह काढा, पुन्हा ते बी इक्वल टू फाय ऑफ ए टाका वगैरे काही गरज नाहीये, ते आपण एक्झाम्पल सोडवताना बघणारच आहे। तुमचं सगळ्यांचं जर लिहून झालेलं असेल तर मग मला पुढे जायला बरं। बाळांनो, लिहून झालेलं असेल तर मला पुढे जायला येईल। नेक्स्ट स्लाइड ला जाऊ आपण। आता एक्झाम्पल बघूया, एक्सरसाइज वन म्हणा। एक्सरसाइज वन फर्स्ट इक्वेशन स्क्वेअर रूट ऑफ पी प्लस स्क्वेअर रूट ऑफ क्यू इक्वल टू वन, स्क्वेअर रूट ऑफ पी प्लस स्क्वेअर रूट ऑफ क्यू इक्वल टू वन। त्याचं सोल्युशन कसं लिहायचं ते बघा पहिल्यांदा। काय करायचं, जे दिलेलं इक्वेशन आहे ते आज इथेच लिहायचं, लेट रूट पी प्लस रूट क्यू इक्वल टू वन बी गिवन, बी गिवन पार्शियल डिफरेंशियल इक्वेशन कुठल्या फॉर्म मध्ये आहे? हॅलो, कुठला फॉर्म आहे?
हेलो इक्वेशन मध्य का फक्त पी आणि क्यू एक्स वाई झेड दिसतंय का? हेलो आवाज येतोय माझा? एक्स वाई झेड दिसत नाहीये म्हणजे फॉर्म नंबर फर्स्ट बी गिवन पार्शियल डिफरेंशियल इक्वेशन ऑफ फॉर्म फर्स्ट. मग खाली म्हणायचं इट्स सोल्युशन इज गिवन बाय झेड इक्वल टू ए एक्स प्लस बी वाय प्लस सी. याला इक्वेशन नंबर वन म्हणा. सच दॅट सच दॅट याला इक्वेशन नंबर वन म्हणायला. सच दॅट आता इथं जिथं पी दिसतंय पी च्या ठिकाणी काय टाकणार? ए टाकायचं आणि क्यू च्या ठिकाणी काय टाकणार? बी टाकायचं. मग बघा स्क्वेअर रूट ऑफ ए प्लस स्क्वेअर रूट ऑफ बी इक्वल टू वन. हे समजलं? यस सर. स्क्वेअर रूट ऑफ ए प्लस बी ह्याच्यावरून एकतर ए ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची किंवा बी ची करायची, दोन्ही पैकी कशाची केली तरी चालेल. मी बी ची करतो. रूट बी इक्वल टू काय येईल? वन मायनस रूट ए. कळते का? हॅलो हॅलो यस सर. मग बी इक्वल टू काय येईल? स्क्वेअर रूट घालवायचा आहे. बी इक्वल टू काय आलं? दोन्ही बाजूचा स्क्वेअर करावा लागेल ना मला. वन मायनस रूट ए ब्रॅकेट स्क्वेअर हा झाला बी. हॅलो बाळानो. हॅलो येस सर. इक्वेशन वन काय येणार बघ सांगा बरं. झेड इक्वल टू ए एक्स बी ची व्हॅल्यू काढलेली आहे मी वन मायनस रूट ए ब्रॅकेट स्क्वेअर इंटू वाय प्लस सी विच इज रिक्वायर्ड सोल्युशन. खाली म्हणायचं which is required solution. काय अडचण आहे का ह्याच्यात सांगा? असेल एखादा म्हणला मला बी आवडत नाही ए काढायचं आहे, काही अडचण नाही. ए चे व्हॅल्यू असेल वन मायनस रूट बी ब्रॅकेट स्क्वेअर. तुमचा आन्सर फक्त एवढं येईल वन मायनस रूट बी ब्रॅकेट स्क्वेअर इंटू एक्स प्लस बी एक्स प्लस सी. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, एकतर इक्वेशन बी मध्ये असलं पाहिजे किंवा ए मध्ये असलं पाहिजे. लक्षात येते?
किंवा तुम्हाला एखादा तिसरा कॉन्स्टंट आवडत असला त्या पद्धतीने जर केलं तरी चालेल. पण आता हे मी का सांगतोय तर एमसीक्यूला तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी कधी कधी हा पण आन्सर मध्ये दिलेला असतो. तुम्ही म्हणणार परदेचा आन्सरच नाही कळते का, त्यांनी ए काढला ए ची व्हॅल्यू फाइंड आउट केली किंवा बी ची काढली आन्सर मध्ये फरक पडत नाही कळतंय का. बघा सॉरी हे तर वाय येतं बघा फक्त मी एक्स दिलं वाय लक्ष देत आहे. हॅलो हॅलो लिहून घ्या झाल्यानंतर सांगा. दोन्ही पैकी कुठलंही आन्सर लिहिलं तरी चालतं लक्षात ठेवा. ए ची व्हॅल्यू काढून ठेवा किंवा बी ची व्हॅल्यू काढून ठेवा. झालंय का बाळानो? हॅलो झालंय का बघा. येस पुढचं एक्झाम्पल घ्या. घ्या पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर इक्वल टू एम स्क्वेअर. पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर इक्वल टू एम स्क्वेअर. हॅलो हॅलो बाळानो. हॅलो येस सर. हा आता तुम्ही एक्झाम्पल मध्ये जर बघितलं तर काय दिसतंय तुम्हाला? पी क्यू अँड एम. पी क्यू अँड आता एम कॉन्स्टंटच आहे बरोबर आहे ना. एम हा कॉन्स्टंटच आहे. पी आणि क्यू इक्वेशन कंटेनिंग पी अँड क्यू म्हणजे स्टँडर्ड फॉर्म नंबर वन आला त्याचं सोल्युशन काय येतं?
ax plus by plus c such that काय येणार खाली काय सांगितलं पी च्या जागी काय टाकायचं ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इक्वल टू एम स्क्वेअर पी च्या जागी ए क्यू च्या जागी बी म्हणजे ह्याच्यावरून मी बी स्क्वेअर इक्वल टू काय म्हणेल एम स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर दॅट इज बी इक्वल टू स्क्वेअर रूट काढला दोन्ही बाजूचा प्लस ऑर मायनस एट एम स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर हे कळलं हॅलो हे समजलं का येस सर मग इक्वेशन वन काय येणार तुमचं झेड इक्वल टू ए एक्स प्लस मायनस रूट एम स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर वाय प्लस सी कळते हॅलो 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 बाळानो येस सर हे झालं ह्याच्यात काय अडचण आहे जर एखाद्यानं ए ची व्हॅल्यू काढली असती तर काय आन्सर आलं असतं सांगा बरं ए ची व्हॅल्यू काढलेली असती तर काय आन्सर आलं असत झेड इक्वल टू बी स्क्वेअर प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ एम स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर प्लस बी वाय इथं एक्स आहे बरं का एक्स बी वाय प्लस सी कळते का येस सर ठीक आहे समजलं सगळ्यांना हे सगळे क्वेश्चन ह्याला विचारलेले आहेत पुढचे घ्या पी स्क्वेअर इंटू क्यू क्यूब इक्वल टू वन पी स्क्वेअर इंटू क्यू क्यूब इक्वल टू वन इक्वेशन कंटेनिंग पी आणि क्यू ओनली आहे हॅलो इक्वेशन कंटेनिंग पी आणि क्यू ओनली आहे का येस सर मग विच इज इन फॉर्म नंबर वन इट्स सोल्युशन इज गिवन बाय झेड इक्वल टू एक्स प्लस बी वाय प्लस सी सच दॅट पी इज रिप्लेस्ड बाय ए ए स्क्वेअर बी क्यूब इक्वल टू वन बी क्यूब इक्वल टू वन अपॉन ए स्क्वेअर दोन्ही बाजूचा क्यूब रूट घ्या क्यूब रूट हा प्लस मायनस कधीही नसतो प्लस असेल तर प्लस मायनस असेल तर मायनस म्हणजे वन रेश टू रूट थ्री क्यूब रूट ऑफ वन वनच येतो वन अपॉन ए रेश टू टू बाय थ्री येत आहे म्हणजे ए रेश टू मायनस टू बाय थ्री कळतंय हॅलो हॅलो येस सर मग झेड इक्वल टू ए एक्स प्लस ए रेश टू मायनस टू बाय थ्री वाय प्लस सी
झालं बाळानो झालं का? येस सर. काय अडचण आहे? नो सर. पुढचं घ्या. क्यू इक्वल टू ई रेश टू मायनस पी बाय अल्फा. ई रेश टू मायनस पी बाय अल्फा. इक्वेशन मध्ये फक्त पी आणि क्यू आहे. ई कॉन्स्टंट असतो, अल्फा कॉन्स्टंट आहे. काय येणार मग? हॅलो हॅलो. हॅलो. यस सर. याचा आन्सर काढा आणि मला सांगा. चला हॅलो, आलं का नाही आन्सर? हॅलो, आन्सर आलं का? लिटररी कन्सेप्ट.
हेलो हेलो बाळानो, माझा आवाज येतोय का तुम्हाला? हेलो यस सर. काय आन्सर सांगा की एवढा उघड आहे. क्यूच्या जागी काय रिप्लेस करायचं? बी. क्यूच्या जागी बी करायचं बाळा, पीच्या जागी ए. सांगितलेली की मागाशी करा. काय आलं? मायनस पी बाय अल्फा. स्ट्रेट फॉरवर्ड आन्सर झालं की सर ए अपॉन अल्फा ना. हा ए अपॉन अल्फा बरोबर. कळतंय का? हॅलो यस सर. ठीक आहे, पुढचं सोडवा. सर ए ची व्हॅल्यू काढायची असेल तर लॉग घ्यावा लागेल ना? हा ए ची व्हॅल्यू असेल, दोन्ही बाजूला लॉग घ्यावा लागेल तुम्हाला. लॉग बी इक्वल टू मायनस ए बाय अल्फा, म्हणजे ए इक्वल टू मायनस अल्फा लॉग बी येईल. कळतंय का? येस सर. काढायचे असेल तर त्यांनी आन्सर काय विचारलं त्याच्यावर डिपेंड असतं ते. पुढचे घ्या. पी क्यू इक्वल टू पी प्लस क्यू सोडवा आहे मला. ए ए ची किंवा बी ची कशाची व्हॅल्यू सांगा. आणि लक्षात ठेवायचं, ए ची व्हॅल्यू ही फक्त बी मध्ये आली पाहिजे आणि बी ची व्हॅल्यू काढली तर ती फक्त ए मध्ये आली पाहिजे. दोन्ही मिक्स आणायची नाही.
अरे आल का नहीं बाळा ना आंसर यस सर काय आलं b upon b minus 1 x plus by plus c सगळ्यांचं यस सर ठीक आहे ए बी इक्वल टू ए प्लस बी आलं बरोबर ना यस सर काय केलं पुढं ए बी मायनस ए इक्वल टू बी केलं नंतर ए कॉमन काढलं ए इंटू बी मायनस वन इक्वल टू बी ए इक्वल टू बी अपॉन बी मायनस वन ए बी मायनस ए इक्वल टू बी ए इंटू बी मायनस ए इक्वल टू बी मायनस वन सर सॉरी 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 बी मायनस वन पुढं A इक्वल टू बी अपॉन बी मायनस वन म्हणजे इथं बी अपॉन बी मायनस वन वाय प्लस सी काढत नाही आणि बी ची व्हॅल्यू काढली तर काय येते सर ही ए ची व्हॅल्यू आहे बी ची काढली तर असं येईल हॅलो सर बी इक्वल टू ए बी मायनस ए असं येईल म्हणजे सॉरी 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 सोल्युशन सोल्युशन काय ती ए ची व्हॅल्यू आहे बी अपॉन बी मायनस वन सॉरी 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 एकच मिनिट बी अपॉन बी मायनस वन एक्स प्लस बी वाय प्लस सी आलं आता ए ची जर काढली असती तर ते कसे आले असते ए बी मायनस ए च्या ऐवजी ए बी मायनस बी करावं लागलं असतं इक्वल टू ए म्हणजे बी कॉमन ए मायनस वन आलं असतं ए ए अपॉन ए मायनस वन कळतंय का हॅलो दोन्ही पैकी कुठल्याही पद्धतीने करा एमसीक्यू जर असेल तर कुठल्याही पद्धतीने आन्सर विचारलं जातं बरं का हॅलो गडबड करू नका ठीक आहे आता मग हे सोडवा पुढचं पी क्यूब प्लस क्यू क्यूब इक्वल टू झिरो सॉरी पी क्यूब मायनस क्यू क्यूब इक्वल टू झिरो पी क्यूब मायनस क्यू क्यूब इक्वल टू झिरो सोडवा ते आणि सोडवून झाल्यानंतर आन्सर सांगा मला हॅलो सर बोला झेड इक्वल टू बी एक्स प्लस बी वाय प्लस सी
हेलो यस सर सोडवून द्यायला पाहिजे का सोडवलं सगळ्यांनी सोडवलं कोण आहे का असं सोडवलं नाही ते काय अडचण नाही ना सर ठीक आहे पुढचं घ्या मग चला q equal to e raised to minus p q equal to e raised to minus p सोडवते हॅलो मानो हे लेक्चर पुढचं जे आहे ते मीच घेणार आहे त्यामुळे मधला ब्रेक आपण घेत नाहीये डायरेक्ट 4 वाजता सोडतो ठीक आहे हॅलो 3 ते 3:30 जो ब्रेक असतो ना तुमचा येस हॅलो हा त्याच्याऐवजी आपण कंटिन्युअस घेतोय 4 वाजता सोडतो 4 ते 4:30 तुम्हाला ब्रेक राहील ओके ओके काय आला आन्सर येत झेड इक्वल टू ए एक्स प्लस ई रेस टू मायनस ए वाय प्लस सी ए एक्स प्लस ई रेस टू मायनस ए इंटू वाय प्लस सी ओके पुढे क्यू इक्वल टू ई रेस टू मायनस सी झालं आता काय राहिलं पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर इक्वल टू 1 पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर इक्वल टू 1 सोडवा त्याचा आन्सर आणि आन्सर आल्यानंतर मला सांगा
हेलो हेलो काय झालं रे हेलो काय आलं सोडवताय का नाही एक मिनिटाचा क्वेश्चन किती वेळ लावताय x प्लस बी वाय प्लस सी काय आलं p इज रिप्लेस्ड बाय a a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इक्वल टू वन याच्यावरून कशाची व्हॅल्यू काढताय a ची काढा किंवा b ची काढा कशाची काढताय a ची ठीक आहे वन प्लस बी स्क्वेअर म्हणजे a इक्वल टू प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ वन प्लस बी स्क्वेअर आलं ए एक्स इक्वल टू सॉरी ए ची व्हॅल्यू काढलेली आहे ना प्लस ऑर मायनस रूट वन प्लस बी स्क्वेअर इंटू एक्स प्लस बी वाय प्लस सी कळते का येस सर ठीक आहे आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा नेक्स्ट एक्झाम्पल पी क्यू इक्वल टू वन हे एक्झाम्पल भरपूर वेळा विचारलेलं आहे पी क्यू इक्वल टू वन ऑफलाईनला पण आणि ऑनलाईनला पण ह्याच्यात दोन्ही पद्धतीने आन्सर विचारलं जात म्हणजे ए ची पण व्हॅल्यू कधी कधी काढली जाते कधी कधी बी ची पण काढली जाते काय येते सांगा मला पटपट सोडवा झेड इक्वल टू वन अपॉन बी एक्स प्लस बी वाय प्लस सी झेड इक्वल टू वन अपॉन बी ठीक आहे के ची व्हॅल्यू काढली का येस वन बाय बी इंटू एक्स प्लस बी वाय प्लस सी किंवा दुसरं एक आन्सर काय येतं ए एक्स प्लस वन अपॉन ए वाय प्लस कळतय हॅलो काय अडचण आहे कोणाला नो सर नेक्स्ट इक्वेशन रिड्युसिबल टू फॉर्म पी अँड क्यू इक्वेशन रिड्युसिबल टू फॉर्म पी अँड क्यू इक्वेशन रिड्युसिबल टू फॉर्म पी अँड क्यू एफ ऑफ पी कॉमा क्यू इक्वल टू झिरो फॉर्म फर्स्ट म्हणा त्याला पहिली याच्यामध्ये फक्त आपल्याला एवढंच माहिती असायला पाहिजे नोट काय करायचं नोट तर पी इक्वल टू डो झेड बाय डो एक्स असत आणि क्यू इक्वल टू काय असतं डो झेड बाय डो वाय असत कळतंय हॅलो येस सर
लिहिलं एक्झरसाइज नंबर टू म्हणा. एक्झरसाइज नंबर टू क्वेश्चन असतो सॉल्व्ह द फॉलोइंग किंवा सॉल्व्ह फक्त कळते. हॅलो 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 फर्स्ट वन बघा. हॅलो हा बोला. हॅलो माझा आवाज येतोय का रे? हॅलो बोला. येस सर. हा ठीक आहे. फर्स्ट घ्या एक्स स्क्वेअर पी स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर क्यू स्क्वेअर इक्वल टू झेड स्क्वेअर. एक्स स्क्वेअर पी स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर क्यू स्क्वेअर इक्वल टू झेड स्क्वेअर. आता याला आपल्याला काय करायचं रे तर फॉर्म नंबर वन मध्ये कन्वर्ट करायचंय. बरोबर. फॉर्म नंबर वन म्हणजे काय? ज्या इक्वेशन मध्ये फक्त पी आणि क्यू असतं त्याला फॉर्म नंबर वन म्हणायचं. बरोबर आहे. आता मग मला इथं कन्वर्जन करायचंय फक्त पी आणि क्यू मध्ये. त्यासाठी काय करायचं तर पी ची टर्म एक्स बरोबर आणा. सॉरी उलट म्हटलं मी. एक्स ची टर्म पी बरोबर आणा, वाय ची टर्म क्यू बरोबर आणा आणि झेड दोन्ही बरोबर ही लिहिला तरी चालतो. मग आता ह्या केस मध्ये आपल्याला काय करता येईल तर झेड स्क्वेअर डिवाइड ला लिहिता येईल. लिहिता येईल ना? हॅलो हॅलो बाळानो. झेड स्क्वेअर डिव्हिजनला लिहिता येईल का? येस सर. मग डिव्हिजनला लिहा एक्स स्क्वेअर अपॉन झेड स्क्वेअर पी स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन झेड स्क्वेअर क्यू स्क्वेअर इक्वल टू वन. आता एक्स अपॉन झेड आहे, पी आहे, सगळ्याला स्क्वेअर आहे. बरोबर. हे मी कसं लिहू शकतो? एक्स झेड पी स्क्वेअर लिहू शकतो का? वाय बाय झेड क्यू स्क्वेअर. हॅलो हॅलो बघा ना. हॅलो. हा मग पी ची व्हॅल्यू काय येणार? एक्स बाय झेड डो झेड बाय डो एक्स स्क्वेअर वाय बाय झेड डो झेड बाय डो वाय. ठीक आहे. स्क्वेअर इक्वल टू वन. लक्षात येते? हॅलो हॅलो. इथपर्यंत काय अडचण आहे का? नो सर. हॅलो. हा इथपर्यंत लिहून घ्या.
नीला का बाहर आना है। हेलो नीला का। यस सर। सगळ्यांचं लिहून झालंय। लिहून झालंय का सगळ्यांचं? यस सर। हा आता काय करायचं तर डो झेड बरोबर झेड घ्यायचा, डो एक्स बरोबर एक्स घ्यायचा। मी कसा लिहिणार बघा, डो झेड अपॉन झेड लिहू शकतो। हॅलो, डो झेडच्या डिनॉमिनेटरला झेड आहे तो असा लिहू शकतो का मी? येस सर। आणि तुमचा एक्स न्यूमरेटरला आहे तो मी डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरला लिहितो। लिहू शकतो? येस। डो झेड बाय झेड अपॉन डो एक्स बाय एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस तसंच डो झेड बरोबर झेड चं फंक्शन, डो वाय बरोबर वाय चं फंक्शन ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू वन। काय अडचण आहे? हॅलो नो सर। हॅलो सर। ठीक आहे, हे समजलं सगळ्यांना? येस सर। हे लिहा पहिल्यांदा, मग आपण पुढचं बघू। आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, हा डो झेड बाय एक्स जो आहे तुमचा डो झेड बाय झेड आणि हा डो झेड बाय झेड सेम आहे का? सेमच आहे ना? येस सर। इथं डो एक्स बाय एक्स आहे, इथं डो वाय बाय वाय आहे। ह्या प्रत्येकासाठी काय कन्सिडर करायचं सांगतो तुम्हाला। इथं म्हणायचं टेक डो एक्स बाय एक्स इक्वल टू डो एक्स वन, डो वाय बाय वाय इक्वल टू डो वाय वन आणि डो झेड बाय झेड खाली लिहितो, मला नंतर जागा वापरावी लागेल। डो झेड बाय ठीक आहे जाऊ द्या, थोडक लिहितो। डो झेड बाय झेड इक्वल टू डो झेड वन। काय लिहायचं लक्षात आलं? हॅलो, इथं म्हणायचं इंटिग्रेटिंग वी गेट। आता वन अपॉन एक्स चं इंटिग्रेशन काय? तर लॉग एक्स म्हणजे लॉग एक्स इक्वल टू एक्स वन, लॉग वाय इक्वल टू वाय वन आणि लॉग झेड इक्वल टू काय येणार? झेड वन येणार। करते? हॅलो हॅलो हॅलो। येस सर। मग वर काय म्हणायचं? तर अबव इक्वेशन बिकम, अबव इक्वेशन बिकम, हा काय येणार सांगा? बोला।
हेलो अबव इक्वेशन बिकम्स सांगा डो झेड वन अपॉन डो एक्स वन डो झेड वन अपॉन डो एक्स वन स्क्वेर प्लस डो झेड वन अपॉन डो वाय वन स्क्वेर इक्वल टू वन. आता डो झेड बाय डो एक्स म्हणजे काय असतं? हॅलो पी पी मी डो झेड वन बाय डो एक्स वन डो झेड वन बाय डो एक्स वन म्हणजे कॅपिटल पी म्हणतो. कॅपिटल पी चा स्क्वेअर कॅपिटल क्यू स्क्वेअर इक्वल टू वन व्हेअर कॅपिटल पी इज नथिंग बट डो झेड वन बाय डो एक्स वन कॅपिटल क्यू इज नथिंग बट डो झेड वन बाय डो वाय वन. आलं पी आणि क्यू मध्ये मग काय म्हणणार? इट सोल्युशन इज इट सोल्युशन इज काय येतं पी आणि क्यू चं सोल्युशन? फॉर्म नंबर वर्क चं सोल्युशन काय येतं? झेड इक्वल टू ए एक्स प्लस बी वाय प्लस सी बरोबर का? येस सर. याला इथं आपल्याकडे झेड वन आहे. झेड वन इक्वल टू ए एक्स वन प्लस बी वाय वन प्लस सी. लक्षात येते? येस सर. व्हेअर where where p च्या जागी a टाका q च्या जागी b टाका. a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर इक्वल टू वन b स्क्वेअर इक्वल टू एस वन मायनस ए स्क्वेअर b इक्वल टू प्लस और मायनस रूट वन मायनस ए स्क्वेअर. याला इक्वेशन नंबर वन म्हणा बरोबर ना? इक्वेशन वन इज सांगा काय ना? झेड वन इक्वल टू काय आहे? ए एक्स वन प्लस मायनस रूट वन मायनस ए स्क्वेअर वाय वन प्लस सी. आता तुम्ही इंटिग्रेटिंग नंतर बघा एक्स वन वाय वन आणि झेड वनच्या व्हॅल्यू निघालेले आहेत. काय आहेत त्या? लॉग झेड इक्वल टू ए लॉग एक्स प्लस और मायनस रूट वन मायनस ए स्क्वेअर इंटू लॉग वाय. रिक्वायर्ड सोल्युशन काय अडचण आहे याच्यात सांगा मला. हॅलो हॅलो बाळा हॅलो. येस सर. काय अडचण आहे? नो सर. लिहून झाला असेल तर सांगा मग पुढचं एक्झाम्पल घेऊन. झालंय सर सगळ्यांच? येस सर. ठीक आहे.
पुढचं एक्झाम्पल घ्या, एक्स स्क्वेअर पी स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर क्यू स्क्वेअर इक्वल टू झेड. एक्स स्क्वेअर पी स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर क्यू स्क्वेअर इक्वल टू झेड. झेड स्क्वेअरच्या जागी झेड करा फक्त. मग आता पाठीमागच्या एक्झाम्पल मध्ये ज्या पद्धतीने झेड स्क्वेअर न डिवाइड केलेलं, इथं झेड न डिवाइड करायचं. हा थांबा घ्या, आलंय आलंय का? झेड न डिवाइड करा तिथं, तिथं पर्यंतच लिहा. हॅलो बाळानो, हॅलो हॅलो. हा, एक्स स्क्वेअर अपॉन झेड पी स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन झेड क्यू स्क्वेअर इक्वल टू वन आलं. आता ब्रॅकेटच्या आतमध्ये जर मला घ्यायचं असेल तर मी काय करणार रे? झेड मला स्क्वेअर मध्ये घ्यायचं असेल तर काय करावं लागेल? मला स्क्वेअरच्या आतमध्ये मला झेड घ्यायचंय, काय करावं लागेल सांगा. हॅलो हॅलो बाळांनो, अरे झेड आहे तो असा लिहू शकतो का मी रूट झेडचा स्क्वेअर? येस. मी इथं एक्स अपॉन रूट झेड, इथं वाय अपॉन रूट झेड लिहू शकतो.
बरोबर आहे. यस सर. तसंच मग एक्स अपॉन रूट झेड डो झेड बाय डो एक्स, वाय अपॉन रूट झेड डो झेड बाय डो वाय. डो झेड बरोबर रूट झेड घ्या. मग पुन्हा डो एक्स टेक काय करणार, डो एक्स बाय एक्स इक्वल टू डो एक्स वन डो वाय बाय डो वाय वन, आणि डो झेड बाय रूट झेड इक्वल टू डो झेड वन असं करावं लागेल. मग वन अपॉन रूट झेड म्हणजे काय असत, झेड रेस टू मायनस हाफ, बरोबर का? येस सर. झेड रेस टू मायनस हाफ चं इंटिग्रेशन काय येत? झेड रेस टू मायनस हाफ प्लस वन डिवाइडेड बाय मायनस हाफ प्लस वन म्हणजे हाफ, म्हणजे याचं इंटिग्रेशन येत टू रूट झेड. काय येत? टू रूट झेड. टू रूट झेड करून बघा परत, किती येईल? टू रूट झेड इक्वल टू झेड वन. टू रूट झेड इक्वल टू झेड वन, हे समजलं? हॅलो 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 बाळानो. येस सर. हा मग सगळ्यात शेवटी इथं लॉग झेडच्या ऐवजी काय येईल? टू रूट झेड येईल. हे तुमचं फायनल आन्सर. बघा याच्यात काय अडचण. काय अडचण आहे? हॅलो, तुम्हाला काही अडचण आहे का याच्यामध्ये? नो सर. लिहून घ्या ते.
हेलो हेलो अरे झालं का लिहून येस सगळ्यांच झालंय का येस सर हॅलो याच्यात काय अडचण काही अडचण आहे का याच्यामध्ये हॅलो नो सर ठीक आहे पुढचे घ्या एक्स स्क्वेअर एक्स पी स्क्वेअर प्लस वाय क्यू स्क्वेअर इक्वल टू झेड नेहमीप्रमाणे एक्स आणि झेड पी बरोबर आणा वाय आणि झेड क्यू बरोबर आणा आता ब्रॅकेटमध्ये आतमध्ये घ्यायचं असेल तर मला हे काय करावं लागेल रे ब्रॅकेटच्या आतमध्ये घेण्यासाठी रूट एक्स आणि रूट वाय करावं लागेल बरोबर का येस डो एक्स अपॉन रूट एक्स डो वाय अपॉन रूट वाय म्हणजे पुन्हा इथं डो एक्स अपॉन रूट एक्स डो वाय अपॉन रूट वाय इक्वल टू डो एक्स वन आणि डो वाय वन घ्यायला लागेल टू रूट एक्स टू रूट वाय इक्वल टू वाय वन इक्वल टू टू रूट झेड इक्वल टू झेड वन बाकी डो झेड वन बाय डो एक्स वन ऍज इट इज केल पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर इक्वल टू वन आन्सर मध्ये इथं ए इंटू काय येणार रे टू रूट एक्स प्लस मायनस टू रूट वाय ए रूट प्लस मायनस रूट वन मायनस ए स्क्वेअर इंटू टू रूट वाय प्लस सी कळतंय हॅलो तिन्ही एक्झाम्पल महत्वाचे आहेत बरं का हॅलो येस सर तुमच्यापैकी कोणी आहे का असं ज्याला समजलं नाहीये हे
अरे कोणी असेल तर मला सांगा बर का. काय विचार तुम्ही डिव्हिजन आहे ना. बरं मग मी अटेंडन्स घेतोय तोपर्यंत लिहून घ्या तुम्ही. अब्सेंट नंबर घेतो, रोल नंबर 3 अब्सेंट, रोल नंबर 7, 8, 9, 10 अब्सेंट. कोणाची चुकून अब्सेंटी लागली तर सांगा मला. रोल नंबर 14 अब्सेंट. रोल नंबर 16 अब्सेंट. रोल नंबर 21 अब्सेंट. रोल नंबर 32 अब्सेंट. थर्टी फोर, थर्टी फाइव, थर्टी सिक्स, थर्टी सेवन अब्सेंट, थर्टी नाइन, फोर्टी अब्सेंट, फोर्टी वन अब्सेंट, फोर्टी फोर अब्सेंट. ओके ठीक है, प्रेजेंट झाली. लिहून झाला असेल तर सांगा मला. झालंय का? बाळानो येस झाले का लिहून? येस. थांबा, कोण तर राहिले वाटत, कोण म्हणलं? हॅलो, अरे लिहून झालंय का? येस सर.
कुणाला काय अडचण आहे त्यात? हेलो बाळानो. यस सर. समजलं का हे रिड्युसिबल सगळ्यांना? यस सर. ठीक. आता थांबूया आपण, 4 वाजलेले आहेत. काय अडचण असेल तर मग पुढच्या लेक्चरला अजून बघू. पार्शियल डिफरेंशियल इक्वेशन व्यवस्थित समजून घ्या, सोपा चॅप्टर आहे. एमसीक्यूच्या दृष्टीने महत्वाचा आहे चॅप्टर, कारण आन्सर कुठल्याही पद्धतीने येत, त्यामुळं एक टेक्निक समजून घ्या व्यवस्थित, काय अडचण येत नाही. कळते? हॅलो हॅलो हॅलो. येस. ठीक करू पण. येस.